नमस्कार, मी धनंजय दीक्षित। जनवार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात पुणे शहरातील काही विशेष घडामोडी। बुधवार पेठ येथे पासोड्या विठोबा मंदिराजवळ ओरा लाईट हाऊस या लाईटच्या गोडाऊनला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं। बुधवार पेठ येथे पासोड्या विठोबा मंदिराजवळ ओरा लाईट हाऊस या लाईटच्या गोडाऊनला शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली। या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही। दरम्यान अग्निशामक दलाच्या 6 गाड्यांनी 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली। बुधवार पेठेत पासोड्या विठोबा मंदिराजवळ ओमप्रीत माथाडू यांचे ओरा लाईट हाऊस हे इलेक्ट्रॉनिक वस्तू, शोभेचे झुंबर आदी साहित्य ठेवण्याचे गोडाऊन आहे। शनिवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास गोडाऊन बंद असताना अचानक आग लागली। गोडाऊनमधून धूर येत असल्याचं पाहताच परिसरातील नागरिकांनी याबाबत अग्निशामक दलाला माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 6 फायर गाड्या आणि 1 पाण्याच्या टँकरने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मात्र तोपर्यंत आगीने पेट घेतला होता। जवानांनी गोडाऊनचे पाठीमागे शटर उघडून आत प्रवेश केला, त्यावेळी आगीने उग्र रूप धारण केले होते। जवानांनी 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली। मात्र या आगीत गोडाऊनमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। ही आग का लागली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही। शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली असावी असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केलाय। अग्निशामक दलाच्या सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगड, विभागीय अधिकारी सुनील गिलबले, स्टेशन ऑफिसर समीर शेख, विजय भिल्लारे, राजेश जगताप, तांडेल दुकाने, फायरमन मनीष बोंबले, शैलेश गोरे, सचिन आवाळे, संजय जाधव, चंद्रकांत गावडे, चालक अतुल मोहिते यांनी यात सहभाग घेतला। सुनील गिलबिले, विभागीय अग्निशमन अधिकारी, त्या कंट्रोल रूमला आलेला होता। 9:20 आम्ही आगीवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला होता। 9:20 आग पूर्णपणे आम्ही कंट्रोलमध्ये आणलेली आणि भिजवलेली आहे। या सगळ्या आगीच्या घटनेमध्ये आमच्या 7 फायर गाड्या, 1 वॉटर टँकर होता। आगीच्या कारणाचा आता शोध घेत आहोत आम्ही। या सगळ्या प्रक्रियेमध्ये बराचसा मटेरियल इलेक्ट्रिकचं जळालेलं आहे। ती 2 दुकानं होती। एरिया कंजेस्टेड आहे। येण्याजाण्याला रहदारीला भयंकर मोठा ताण या ठिकाणी निर्माण होत असतो। यामध्ये भरलेली संपूर्ण दुकानं असतात। ती दुकानांना पटकन आग नाही भिजवली तर शेजारची संपूर्ण वसाहत पेटण्याची शक्यता असते। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला दोन्ही बाजूंनी पाण्याचा मारा करावा लागतो आणि लागला आणि त्याच्यामध्ये मी 1.5 तासामध्ये आग भिजवलेली आहे। शेजारची संपूर्ण दुकानं आणि संपूर्ण वसाहतील आपण वाचवलेले आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये। ह्या सगळ्या दोन्ही बाजूंनी मिळून आमच्या 7 फायर गाड्या, 1 वॉटर टँकर आग भिजवण्यासाठी आम्ही वापरलेला आहे आणि 1.5 तासामध्ये संपूर्ण आग भिजवलेली आहे। कोणताही आवेश न बाळगता तटस्थपणे मांडणी करण्याचे वैशिष्ट्य जोग यांच्या समीक्षेत होते असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर निशिकांत मिरजकर यांनी केले। आदर्श समीक्षक कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ राष्ट्रीय जोग यांनी घालून दिला। कोणताही आवेश न बाळगता तटस्थपणे मांडणी करणे हे त्यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य होते। नवकविता त्यांना मान्य नव्हती, त्यामुळे त्याच्या विरुद्ध त्यांनी लिहिले। मात्र त्याला त्यांनी टीकेचा स्पर्शही लागू दिला नाही असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर निशिकांत मिरजकर यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गुरुवारी डॉक्टर चंद्रशेखर चिंगरे यांच्या ऊर्जा उपबंध साहित्य समीक्षा या ग्रंथाला कैलासवासी राष्ट्रीय जोग समीक्षा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य व प्रकाशक सुनीता राजे पवार उपस्थित होत्या। डॉक्टर मिरजकर म्हणाले, आज समीक्षा लेखनामध्ये कणभर आवेश मिळाल्यानंतर मणभर स्वतःचे लावून लिहिले जात आहे। सैद्धांतिक समीक्षा लिहिली जाण्याची अपेक्षा असतानाही जबाबदारीचा आणि अभ्यासाचा अभाव जाणवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। डॉक्टर चिंगरे यांच्या समीक्षेचे मूल अधिक आहे, त्यांच्या समीक्षेमध्ये ऊर्जा रूपबंधाचा विचार अस्तित्वात येतो। आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन,
नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची। न्यूझीलंडचा संघ चोकर्स नसल्याचं मत न्यूझीलंड संघाचा माजी खेळाडू आणि रायझिंग पुणेचा मुख्य प्रशिक्षक स्टेफन फ्लेमिंग याने व्यक्त केले। न्यूझीलंड संघाला चोकर्स म्हणणे हा कडक शब्द होईल। वास्तविक पाहता संघातील खेळाडूंवर नजर टाकल्यास युवा खेळाडूंचा भरणा जास्त होता। असे असतानाही संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली ही आनंददायी गोष्ट असल्याचं मत न्यूझीलंड संघाचा माजी खेळाडू आणि रायझिंग पुणेचा मुख्य प्रशिक्षक स्टेफन फ्लेमिंग याने व्यक्त केले। IPL-मधील सहभागी रायझिंग पुणे सुपर जायंट संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। यावेळी संघाचे CEO रघु अय्यर, सहप्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर, बॉलिंग कोच इरिक सायमन्स आणि नीरज गोविल उपस्थित होते। IPL-च्या 9व्या हंगामाला दिनांक 9 एप्रिलपासून सुरुवात होणार असून दिनांक 22 एप्रिलला मुंबई इंडियन्स संघासमवेत पुण्याचा पहिला सामना पुण्यात होणार आहे। या IPL-च्या तिकीट विक्रीला दिनांक 4 एप्रिलपासून बुक माय शो या संकेतस्थळावर सुरू होणार आहे। संघामध्ये खेळाडूंची निवड करताना समानतेचा विचार करण्यात आलेला आहे, त्यामुळे उत्कृष्ट संघ तयार झाला असून युवा शक्तीचाही फरक पडणार आहे। IPL-च्या माध्यमातून युवा आणि नवोदित खेळाडू जास्त प्रमाणात मिळत असतात। संघामध्ये विविध संघांचे 3 कर्णधार असले तरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही, त्याचा फारसा परिणाम संघाच्या कामगिरीवर जाणवणार नाही। पुणे संघाचा पहिलाच सामना मुंबई इंडियन्स संघासोबत असून प्रतिस्पर्ध्यांचा संपूर्ण अभ्यास केला जाईल असेही फ्लेमिंग याने यावेळी सांगितले। We have one captain of the side, which is MS Dhoni, and it takes no explanation as to why he is captain. He is the most successful captain in India. What we do have is some great senior players, and the fact that Steve Smith and Faf du Plessis captain their international sides in T20 is an asset to the side. So that leadership is very important with a lot of young Indian players, and also the international players to have the opportunity to play with captains from other parts of the world is one of the great positive aspects of the IPL, and we'll embrace the leadership and use their skills. And MS is certainly not defensive about using the talent and the IP that exists in that team. So we're lucky to have 3 captains of that caliber, but there is only one captain for us, which is MS. It's like a first date, isn't it? Everyone's got to get to know each other and work out how we're going to, what parts they're going to play and start developing those relationships. We're together for 8 weeks. We're living together for 8 weeks. So the first week is very important. You're making first impressions and players are going through their practice routines and you're just slowly putting the team composition together. We have overseas players who will be joining the team a little bit later due to their World Cup commitments. And that's one of the challenges, I guess, of a coach and a franchise, is that it's quite disjointed for the first 7 to 10 days. So we work with what we've got. We've got a great group of domestic players with us now, and they'll work very hard in local conditions. So we'll start working out our home plans and how we'll look to win games in Pune first. And then as we add the international components, our star power, if you want to call it that, we'll look at how we are going to attack Mumbai, which is a big challenge to have first up. Well, for most of the players, the IPL is very exciting. It's an amazing competition and it's a great opportunity for players to improve their brand or make a name for themselves. The international players who've just finished the World Cup, we've sent them off, so they're getting some time away from the game. And we hope that they come back and blend into the side with a lot of energy and mentally a bit more fresh. I guess the positive or the silver lining is that a lot of our players are now out of the World Cup, so that they can now focus on becoming mentally fresh and joining the Pune side for what will be another tough campaign in the IPL. So it's a very short turnaround, but the overseas players in particular are used to that. They didn't quite get as many runs as West Indies. जैवविविधता टिकली तर त्याचा फायदा येणाऱ्या पिढीला होईल असं मत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं। पुणे वन्यजीव विभागाच्या वतीने भीमाशंकर अभयारण्यातील विविध जैवविविधता पक्षी प्राणी यांची माहिती सांगणाऱ्या एका कॉफी टेबल बुकचे प्रकाशन प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी वन विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। सध्या हवामानात अनेक बदल होत आहे, त्याचा परिणाम म्हणून तापमान दिवसेंदिवस वाढत आहे। भविष्यातही याच्याही पेक्षा तापमान वाढेल, हे सर्व का होत आहे? कारण नसताना मानवाचा निसर्गात हस्तक्षेप वाढला आहे, त्यामुळे निसर्गाचे चक्र बिघडत असून वेळी अवेळी पाऊस होतो, त्याचे परिणाम वाईट होतात, शेतकऱ्याचे नुकसान होते,
पण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असं मत सुरेश प्रभू यांनी यावेळी व्यक्त केलं. जपानमध्ये हाराकिरी करायचे ते पण बंद झालं, पण आता जगातल्या सगळ्याच लोकांनी एकत्र सती करायला जायचं ठरवल्यासारखी परिस्थिती आहे. काही करून ते अग्नकुंडात आम्ही उडी मारणार म्हणजे मारणार अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्या जगातले मानव त्या दृष्टीने प्रवास करतात. आणि म्हणून खरोखरच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या गोष्टीपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर पुन्हा एकदा ज्या गोष्टीवर अवलंबून ज्या गोष्टीच्या आधाराने आपण जीवन जगत होतो त्या जीवनशैलीकडे पुन्हा एकदा परत जाण्याची गरज. आणि जीवनशैली बदलल्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने हा बदल होणार. जीवनशैली बदलायची ही सगळ्यात कठीण गोष्ट असते. आपण प्रत्येकाला काय सांगतो, मी तुला काहीतरी सांगू शकेन, तर तू काय चालू करा ते मला सांगू, तू आधी करणं काय सांग. असे आपल्याकडची एक सर्वसाधारणपणे परिस्थिती असते की तू काय करायचं तुला सांगेन, पण मला काय सांगू. आणि ही परिस्थिती आपल्या जगाच्यामध्ये जेव्हा जेव्हा क्लायमेटचे निगोशिएशन होतात त्याला आम्ही पण हा भारताच्या वतीने मंत्री असताना पण केलं. संवादाची भूमिका परिवर्तनवादी चळवळींसह सर्वांनी स्वीकारायला हवी असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह सामंखे यांनी व्यक्त केले. गौतम बुद्धांना माणसामध्ये बदल आणि परिवर्तन करायचे होते. समोरचा व्यक्ती कोणत्याही विचारांचा असो, अध्यात्म किंवा तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी कायमच संवादाची भूमिका ठेवली. आपले विचार थोपवून व्यक्तीला कधी दाबण्याचा प्रयत्न केला नाही. हीच संवादाची भूमिका परिवर्तनवादी चळवळींसह सर्वांनीच स्वीकारायला हवी असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंखे यांनी व्यक्त केले. अभ्यासकांच्या लेखांचे संकलन असलेल्या बौद्ध विचारधारा या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या या समारंभाप्रसंगी डॉक्टर श्रीकांत बहुलकर, डॉक्टर महेश देवकर, डॉक्टर निलिमा पटवर्धन आदी उपस्थित होते. डॉक्टर साळुंखे म्हणाले, गौतम बुद्धानंतर निर्माण झालेल्या महामानवांनी बुद्धांचीच प्रेरणा घेऊन वाटचाल केली. तरुणांचा वापर कुठे केव्हा आणि कसा करावा हे जेव्हा कळत नसते तेव्हा बुद्धांचे विचार कामी येतात. संस्कारामुळे व तयार झालेल्या पूर्वग्रहामुळे विचारात बदल होत नसतो तेव्हाही बुद्धांचे विचार उपयोगी पडतात. ईश्वरावर अवलंबून राहिलेला मानव इच्छा आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टी जवळ बाळगत नाही, त्यामुळे बुद्धांनी ईश्वर नाकारला. नीट वागा, नीट बोला आणि मन नीट ठेवा असे तीन मार्ग बुद्धांनी सांगितले आहेत. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. नवोदित लेखकांना संधी द्यावी असे आवाहन लेखक संजय जोशी यांनी व्यक्त केले. जुन्या जाणत्या लेखकांनी नव्या अंकात लिहावे आणि नव्याने लेखन करू पाहणाऱ्या लेखकांना जुन्या जाणत्या अंकांनी जागा करून द्यावी, तरच दिवाळी अंक वाढतील आणि सर्वत्र पोहोचतील असे मत लेखक संजय भास्कर जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात जोशी बोलत होते. डेली हंटच्या अंजली देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, महेंद्र मुंजळ आदी मान्यवर उपस्थित होते. तर मेधा सिदये व लम कडू हे स्पर्धेचे परीक्षकही यावेळी उपस्थित होते. जोशी म्हणाले, दिवाळी अंकांनी निव्वळ अधिकाधिक लेखक अंकात घेण्याऐवजी मोजक्या लेखकांना अधिक जागा लिहायला दिल्यास एखादा महत्त्वाचा विषय अधिक खुलावला जाऊ शकतो. गेल्या काही काळात मराठी साहित्य हे केंद्राकडून परिघाकडे सरकत आहे, आपण त्याचे स्वागत केले पाहिजे. हे श्रेष्ठत्व प्रादेशिक आणि भाषिक मर्यादांच्या पलीकडे जाणार आहे. मुलांकडे आणि तरुणांकडे आपले साहित्य क्षेत्राने दुर्लक्ष केले. आपल्या बालसाहित्यात अजूनही कितीतरी सुधारणा होऊ शकतात असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. देशमुख म्हणाल्या, ऑनलाईन दिवाळी अंकांचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे, यात अजून वाढ व्हावी. काळानुसार होणाऱ्या साहित्यातील बदलांचे एक सूचक प्रतीक म्हणून ऑनलाईन दिवाळी अंकांकडे पाहायला हवे. तंत्रज्ञानाच्या लहरींवर स्वार होत साहित्याचा प्रवाह सकारात्मकतेनं पुढे जाईल.
पुणे शहरातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मैदानावर हौशी कलाकारांनी रांगोळी काढून विश्वविक्रम केला. पुणे शहरात हौशी कलाकार विविध गोष्टींच्या माध्यमातून रेकॉर्ड करीत असतात. आता शहरातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मैदानावर त्यांनी रांगोळी काढून विश्वविक्रम केला. सुमारे 1500 विद्यार्थी यासाठी प्रयत्न करत होते. त्याचबरोबर 12 सामाजिक संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. 25,200 चौरस मीटर अशी ही रांगोळी होती. या रांगोळीमध्ये पाणी वाचवा, स्त्रीभ्रूण हत्या आणि शांततेचा संदेश देण्यात आले. आकर्षक स्वरूपात तयार केलेल्या या रांगोळीमध्ये विविध रंगांचा वापर करण्यात आला. यासाठी मुलांनी 70 टन इतकी रांगोळी वापरण्यात आली. ही सर्व रांगोळी काढण्यासाठी मुलांना 1.5 तास लागले. एनजीओज इन्क्लूड झाले आणि 12 एनजीओचे प्रत्येकी 10 असे स्टुडंट इन्क्लूड झाले त्याद्वारे. आणि जी आम्हाला अभिनव कला भारतीनी जी हेल्प केली, त्यांनी आम्हाला ट्रेनिंग सेशन फ्री ऑफ कॉस्ट पुरवलं आणि ते आमच्यासाठी खूप मोलाचं ठरलं. आणि त्यामुळेच आम्ही हे आजचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अशा चांगल्या आणि यशस्वी प्रकारे करू शकलो. मी अभिनव कला भारती, आमचे जे काही स्पॉन्सर्स आहेत आणि आमचे जे फॅकल्टी टीचर्स आणि जे आमचे स्टुडंट ज्यांनी आम्हाला मोरली आणि पार्टिसिपेट करून आम्हाला सपोर्ट दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप धन्यवाद आहे. सर, ही जी बेसिक आयडिया आहे, कुलदीपक, मी, सचिन आणि जो याचा मेन एस्टॅब्लिशर आहे तो आहे प्रसाद हजारे. प्रसाद हजारे आणि मी जेव्हा एका पुणे ब्लाइंड स्कूल कोथरूड येथे गेलो होतो तेव्हा आम्ही पेपर डोनेट केले होते. पेपर डोनेट करताना आम्ही बघितलं तेव्हा की काही ब्लाइंड मुली या आपल्या रांगोळी काढत होत्या. त्यांना नाही का मॅम इन्स्ट्रक्शन देत होत्या की राईट साईडला हा कलर टाका, लेफ्ट साईडला हा कलर टाका. ते आणि इन्स्ट्रक्शन विथ ते हँकरचिप वापरत होते की याच्यानुसार त्यानुसार ते ब्लाइंड स्टुडंट ब्लाइंड मुली जे आहेत त्यासुद्धा रांगोळी काढत होत्या. ते आमच्या मनात आलं की आपण काय काढू शकत नाही, जरी आपण बॉईज असलो तरी आपण काय काढू शकत नाही का असं आमच्या मनात वाटलं. तेव्हा आम्ही 1.5 वर्षापूर्वी हा विक्रमाला नोंद केली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणि डिसेंबर महिन्यापासून आम्ही पूर्ण तयारीला लागलो. त्यामध्ये आम्हाला कॉलेजनी भरपूर सपोर्ट दिला याच्याबद्दल मी कुलदीपक चौडेकर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, बीटेक फायनल इयर सिव्हिलचा विद्यार्थी आहे. आम्ही या रांगोळीमधून आमचा हा विश्वविक्रमासाठी रांगोळी साकारलेली आहे. जवळपास 25,500 ह्या स्क्वेअर मीटर ह्या एरियामध्ये आम्ही रांगोळी साकारलेली आहे. त्यामध्ये पीस अँड हार्मनी हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा जागतिक इव्हेंट असल्यामुळे आम्हाला जागतिक संदेश द्यावा आणि वर्ल्ड पीस हा आणि वर्ल्ड हार्मनी हा संदेश जगाला मिळावा आणि त्यासोबतच स्त्रीभ्रूण हत्या आणि सेव्ह वॉटर सेव्ह ट्रीज हे सामाजिक संदेश आम्हाला ह्या रांगोळीतून द्यायचे आहेत. सीयूपीसोबतच जवळपास आम्ही 12 एनजीओज जे फिजिकली हँडिकॅप लोक आहेत म्हणा किंवा मेंटली चॅलेंज लोक आहेत त्यांना पण ह्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं होतं, जेणेकरून त्यांना पण एक प्रोत्साहन मिळावं आणि एक इव्हेंटला सोशल टच मिळावा. माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.